अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज गुरुवार, गुरुवारचं पण मार्गदर्शन आणि आपला जो गुरुचरित्राचा अध्याय आहे, अध्याय पाचवा, पाचव्यामध्ये चौथ्या अध्यायामध्ये आपण जे बघितलं गुरुची निर्मिती तशी झाली, दत्तात्रेयांचा जन्म झाला चौथ्या अध्यायामध्ये, पाचव्या अध्यायामध्ये काय आहे की दत्तगुरु, आता दत्तगुरु हे पृथ्वी होती, त्या पृथ्वीमध्ये आपण जे रामाचा अवतार झाला, कृष्णांचा अवतार झाला, या सगळ्यांचे अवतार झाले, मग श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार कलियुगामध्ये, कलियुगामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार जो झाला तो पिठापूरमध्ये, सगळ्यात दत्त महाराजानंतर जो अवतार झाला असेल तो पिठापूरमध्ये, पिठापूरमध्ये ते पिठापूरमध्ये जे त्याच्यामध्ये त्यांना एक वरदान दिलं, म्हणजे दत्त महाराज भिक्षा मागण्यासाठी आले, भिक्षा मागण्यासाठी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचे जे पित्र आहेत त्यांचा आमुषा होती अप्पलराज आणि सुमिती माता, तर ते सुमिती माता ही खूप पतिव्रता होती, पतिव्रता म्हणजे काय, ते सगळ्यांचे पतींची खूप आज्ञा मानायची आणि जे हे होते येणारे जे भाविक होते अतिथी होते, अतिथींची ती पूजा करायची आणि सगळ्यांना मान सन्मान करायची, त्याच्यामुळं तिचं जे आपण जे चौथ्या अध्यायामध्ये बघितलं तसंच सेम यांचं पण पतिव्रता खूप होतं, तर दत्त महाराज जे आहे ते त्यांच्या घरी आमुषा होती आणि पित्र होते, पित्रासाठी दत्त महाराज त्यांच्या घरी आले आणि आल्यानंतर त्यांनी भिक्षा मागितली, मग त्यांनी सांगितलं की आमच्या घरी पित्र आहे, मग ते म्हणजे आम्हाला ओम भवती भिक्षा दे, आम्हाला भिक्षा द्या, मग त्यांनी मागचा पुढचा विचार न करा त्यांना भिक्षा दिली, मग दत्त महाराजांनी सांगितलं तुम्ही आम्हाला भिक्षा दिली तर तुमचे जे पित्र आहे ते सगळे संतुष्ट होतील आणि ते डायरेक्ट पित्र सगळे स्वर्गामध्ये जातील, तुम्हाला काय इच्छा मागायची आहे ते मागा, मग सुमिती माता विनंती करते की ते जे ब्राह्मणाच्या रूपात आलेले असते त्यांना विनंती करते, म्हणे हे ब्राह्मण देवा आम्हाला जी इच्छा आहे, माझे दोन मुलं आहेत ते पण थोडे अंध अंध अपंग अशाप्रमाणे आहे, घरामध्ये असं व्यवस्थित नाही आहे, तर आम्हाला एक चांगला आणि व्यवस्थित तुमच्यासारखा तेजस्वी मुलगा हवा, जो ब्राह्मण दत्त महाराज रूपात जो ब्राह्मण आलेला असतो तो म्हणतो की ठीक आहे आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो, तुम्हाला जो पुत्र होईल तो सगळ्या जगत उद्धार करेल, ते आशीर्वाद देता 9 महिन्यानंतर त्यांना एक तेजस्वी मुलगा होतो, त्याचं नाव ते श्रीपाद ठेवतात, ते श्रीपाद श्रीपाद असल्यामुळे ते लहानपणापासून त्यांची मुंज करायचं ठरवतात, मुंज केल्यानंतर ते व्याकरण म्हणा, जे संस्कृत म्हणा, वेद अभ्यास सगळं, वेद भविष्य सगळं सांगत असतात, आणि मग हे आश्चर्यचकित होतं की हा लहान बालक एवढं कसं का बोलू शकतो, सगळे अध्याय सगळं त्यांना पाठ असतं, कारण की श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः दत्त महाराजांचा अवतार आहे आणि ते त्या रूपामध्ये आलेले आहे, त्या रूपामध्ये आल्यावर त्यांना सगळं अशक्य काहीच नाही, सगळ्या गोष्टी शक्य आहे, मग त्यांचं लग्न करायचं ठरवतात, की त्यांना श्रीपादांना म्हणतात की बाळा श्रीपाद तुमचं लग्न करायचं, ते म्हणे आई आम्ही जे सुमिती माता किंवा आहे आम्ही लग्न करण्यासाठी नाही आलो या जगामध्ये, आम्ही जगत उद्धार करण्यासाठी आलो आहे, कलियुगामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ पिठकापूर, पिठकापूर जे आहे ते नाव लौकिक होणार आहे, तर आम्ही ते धर्म करण्यासाठी आलो आहे, धर्म कार्य करण्यासाठी आलो आहे, आम्ही लग्न करण्यासाठी नाही आलो आहे, मग ते म्हणतात नाही, मग त्यांचे जे वडील म्हणतात की यांची जी इच्छा असेल त्याप्रमाणे करू द्या, मग त्याप्रमाणेच तसं होत असतं, श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात की मग ते त्यांचे जे आचार आहे ते पूर्ण आचार करण्यासाठी किंवा जे पूर्ण संन्यास घेण्यासाठी पुढच्या दीक्षेला जात असतात, मग त्यांची आई रडती की तुम्ही आता इतक्या जणांना आमच्या दत्तात्रय म्हणजे स्वतः दत्त महाराज आमच्या पोटी आले पण ते आमच्या जवळ नाही राहू शकत, ते सुमिती माता रडता त्यांना तसतरी होतं, पण ते सांगता की ते म्हणते आमचे एक जे पहिले त्यांचे भाऊ होते एक अपंग असतो एक अज्ञानी असतो, तर सुमिती माता म्हणता की तुम्ही जर गेले तर मग आमचं कसं होणार, आम्हाला म्हातारपणी कोण सांभाळणार आहे, तर दत्त महाराज म्हणता काळजी करू नका, ते जे दोन मुलं होते त्यांना दत्त महाराज आपल्या विद्येने चांगलं करता आणि त्यांना सगळं शास्त्र विज्ञान व्याकरण सगळं देता आणि ते त्यांना असं म्हणता की हे तेजस्वी मुलं होतील आणि तुमचं नाव उद्धार हे पुढे नेतील, तुमच्या घरामध्ये दत्त महाराज म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ महाराज असा आशीर्वाद देता, सुमिती महाराज सुमिती आई आणि अप्पलराज शर्मा यांना असा आशीर्वाद देता की तुमच्या घरामध्ये वंशवंशी अखंड लक्ष्मी राहील, तुमच्या घरामध्ये वेद शास्त्र पुराण हे सगळं अखंड राहील आणि कलियुगामध्ये पिठिकापुर हे महासंस्थान होईल, पाचव्या अध्यायामध्ये असं वर्णन आहे, पिठिकापुर हे महासंस्थान होईल असा आशीर्वाद देता आणि तुमच्या घरामध्ये पुत्रपुत्री हे भरपूर राहील, म्हणून काळजी करू नका, मला मग काळजी करू नका, मला संन्यास घ्यायला मला पुढे जाऊ द्या, ते असं म्हणतात, मग ते म्हणतात ठीक आहे,
दत्त महाराज पुढे जाता आणि याप्रमाणे त्यांना आशीर्वाद देता। तर माझं सांगायचं असं पाचव्या अध्यायामध्ये सांगायचा उल्लेख असा आहे की दत्त महाराजांचा जन्म झाला चौथ्या अध्यायामध्ये। पाचव्या अध्यायामध्ये पिठेगापूर कुरोपूर गांगापूर अक्कलकोट याप्रमाणे जे महाराजांचे अवतार कार्य आहे ते याच्यामध्ये होत राहतील आणि होत आहे आणि होत झालेले आहे। शेवटी दत्त महाराज एकच असं तत्व आहे ते चराचरामध्ये वापून आहे। आपली कोणती पण काळजी असो आपलं कोणतं पण दुःख असो दत्त महाराज पूर्ण एका क्षणात दूर करत असतात। आपण महाराजांचं जरी नामस्मरण केलं तर महाराज आपल्याला एका क्षणात आपल्या जवळ येत असताना आपली काळजी वाहत असतात। भरपूर तरी यांना भरपूर अनुभव येत असतात की अनुभव येत आहे की महाराज आहे करून घेणारे पण महाराज आहे करणारे पण महाराज आहे। तर आजचं जे उदाहरण सांगतो मी जे स्टँड जे लावत होतो मी जे वरच्या साईडला स्टँड ठेवत असतो पण स्टँड हवेमुळे ते पडलं आणि पूर्ण तुटलं। मग पूर्ण तुटल्यावर आता व्हिडिओ कसा करणार हा माझा पूर्ण 100 प्रश्न होता। मी व्हिडिओ कसा करू कारण ते स्टँड तुटलं कोणी धरून बसायला तर कोणीच नाही। तर मी जे तुटलेलं स्टँड होतं त्याला जे नटांनी फिरवलं आणि त्याच्या खाली जे कागद आहे ते कागद लावून मी आता व्हिडिओ करतोय हे दत्त महाराजांमुळे। नाही तर पूर्ण स्टँड तुटलेलं आहे ते म्हणजे मी नवीन ऑर्डर करायला नवीन यायला त्याला भरपूर वेळ लागेल व्हिडिओ होणार नाही माझे सगळे व्हिडिओ बंद होऊन जातील। हा दत्त महाराजांचा अनुभव आहे माझा म्हणजे नवीन आणि लेटेस्ट अनुभव। आता काहीतरी जुगाड करून मी ते स्टँड आहे ते स्टँड लावलो ह्या पद्धतीने आहे। आपण आपलं कार्य सोडायचं नाही किती संकट येऊ कसं हे संकट हे आयुष्यात असतात संकट येत असतात। मी जर म्हटलं असं की मी जर विचार केला असा हा नाही स्टँड तुटलं जाऊ द्या नाही करायचं तर नाही तशा गोष्टी नाही करायच्या। आयुष्यात संकट येत असतात संकट आल्यानंतर आपण पुढे जायचं माग यायचं नाही। आणि महाराजांचं जप महाराजांची सेवा ही अखंड नामस्मरण करायची। नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला कोणतंही बंधन नाही कोणताही काळ नाही कोणताही वेळ नाही। आपण कधीही नामस्मरण करू शकता आणि गुरुवारी तर आपण शक्यतो आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जवळच्या मंदिरामध्ये जवळच्या मठामध्ये जावं महाराजांचं दर्शन घ्यावं महाराजांना आपलं बोलावं आपलं जे समस्या असेल काय असेल आपण मनातल्या मनात महाराजांशी बोलावं आणि सेवा आहे ती सेवा आपण अखंड करावी। कारण की या कलियुगामध्ये नामस्मरणाला खूप महत्व आहे। नामस्मरण जे असेल तर आपल्याला सगळं काही आपल्याला भेटू शकतं आणि आपल्यामध्ये मनामध्ये सकारात्मक विचार पाहिजे। तर मी जर विचार केला असं नाही हे तुटलं जाऊ द्या तर ते जाऊ देच तसंच पडलं असतं ते। पण कसं असतं आपण मार्ग काढायचा प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो एक दरवाजा बंद झाला 10 दरवाजे उघडा असतात ही गोष्ट लक्षात ठेवा। म्हणून विचार कधी पण उलटे विचार करायचे सुविचे तर आपण करतो सगळे पण उलटे कधी पण नाही का पॉझिटिव्ह विचार करायचे आणि आपण जे करणार आहोत ते सगळं संयम करून विचार करून आणि सेवा करून करायचं। कारण की हे गुरुचरित्र रोज अध्यायांनी घेतोय तर मला पण एक पॉझिटिव्ह निर्माण वाटते माझी पण एनर्जी वाढते तुमच्यामुळे। म्हणून तुम्हाला पण एक धन्यवाद देतो की पॉझिटिव्ह निर्माण होते असं जर वाचलं असतं मी असं वाचू शकलो नसतो कारण वेळच नाही भेटत त्याच गोष्टी। आपण पण नुसतं गुरुचरित्र अध्याय श्रवण जरी केला तर त्याचे जे फायदे आहेत त्याचे खूप मोठे फायदे आहेत अगणित आहे। आपल्याला पूर्ण अध्याय समजतील ह्या अध्यायामध्ये काय आणि त्या अध्यायामध्ये काय ते आपल्याला लक्षात राहतील। आणि आपण स्वामी समर्थ महाराजांचं आपण जे जप करतो ते अखंड नामस्मरण करायचं। त्यांना गुरुवार असेल तर आपण ते नैवेद्य आहे ते नैवेद्य पण महाराजांना घरी नैवेद्य दाखवत नसेल आपण ते घरी पण नैवेद्य दाखवा महाराजांना। वरण भात भाजी पोळी सगळं चालेल ज्या दिवशी नॉनव्हेज असेल त्या दिवशी नैवेद्य दाखवायचं नाही। घरामध्ये नॉनव्हेज होत असेल तरी पण आपण जप आहे ते जप करू शकता जपाला कोणताही बंधन नाही। या पद्धतीने सेवा आहे ती सेवा आपण करू शकता। झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ।